नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कॅलेंडर म्हणजेच कालमापन म्हणजेच दिनदर्शिका यावरील काही उदाहरणे. तर पहा, पहिलं उदाहरण आहे 1 जून 2076 ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल. पहा, 1 जून प्रश्न आहे. 1976 स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल. पर्याय आहे, पहिला पर्याय आहे 1 जून 2001, त्यानंतर दुसरा पर्याय आहे 1 जून 2036, तिसरा पर्याय आहे 1 जून 2026 आणि चौथा पर्याय आहे 1 जून 2025. तर आता पहा, 1 जून 2076 ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल. सुवर्ण महोत्सव म्हणजेच 50 वर्ष पूर्ण झालेली हवी. आता पहा, आता आपण बघूया 1976 नंतर 50 वर्षांनी कोणतं साल येईल. तर ते येईल 7 आणि 5 12, ज्यात चला 1, म्हणजेच 2026. म्हणजे 2026 सालच्या 1 जूनला त्या विद्यालयाला बरोबर 50 वर्ष पूर्ण होतील. म्हणजेच काय, त्या वर्षी त्याचा काय असेल, सुवर्ण महोत्सव असेल. म्हणजेच उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3, 1 जून 2026 या दिवशी काय असेल, त्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव असेल. तर असं हे सोपं उदाहरण होतं. आता बघूया पुढचं. पुढचं उदाहरण आहे, त्यासाठी तुम्हाला रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव हे किती वर्षांनी साजरे केले जातात हे व्यवस्थित माहिती पाहिजे. आता आपण बघूया पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक 2. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता. तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार येईल. तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार येईल. हा पहिला पर्याय आहे मंगळवार, दुसरा पर्याय आहे रविवार. मंगळवार पर्याय 2 आहे, रविवार पर्याय क्रमांक 3 आहे, शनिवार आणि पर्याय क्रमांक 4 आहे सोमवार. तर पहा काय दिलेलं आहे आपल्याला, 2 ऑगस्टला बुधवार. एका वर्षात 2 ऑगस्टला बुधवार होता. वर्ष तेच आहे, पहा 2 ऑगस्टला कोणता वार आहे, बुधवार. तर काय विचारलं आपल्याला, त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार असेल.
चार सप्टेंबरला कोणता वार असेल? तर पहा, 2 ऑगस्ट. आता ऑगस्ट नंतरचा लगेच दुसरा महिना काय आहे? तर तो आहे सप्टेंबर. मग 2 सप्टेंबरला काय येईल? पहा, ऑगस्ट हा महिना किती दिवसांचा आहे? तर तो आहे 31 दिवसांचा महिना. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर 31 दिवसांचा महिना असेल तर तारीख 3 दिवसांनी पुढे जाते. ती त्याच तारखेचा वार 3 दिवसांनी पुढे जातो. त्यानंतर जर 30 दिवसांचा महिना असेल तर 2 दिवसांनी वार पुढे जातो. त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो. जर 29 दिवसाचा महिना असेल तर 1 दिवसांनी वार पुढे जातो. त्याच तारखेचा वार 1 दिवसांनी पुढे जातो. त्यानंतर जर 28 दिवसांचा महिना असेल तर काहीच बदल होत नाही, तोच वार पुन्हा येतो. त्याच दिवसासाठी तोच वार पुन्हा येतो. आता पहा, ऑगस्ट हा 31 दिवसाचा महिना आहे. 31 दिवसाचा महिना आहे म्हणजे 2 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मध्ये किती दिवस झाले? 31 दिवस झाले. म्हणजेच काय होईल? 2 सप्टेंबरला 3 दिवसाने हा वार काय होईल? पुढे जाईल. 3 दिवस जाणार. हे 3 दिवस जाणार आणि पुढे काय पहा, आपल्याला काय विचारलंय? 4 सप्टेंबर विचारलंय. म्हणून 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर म्हणजे हा 1 दिवस आणि हा 1 दिवस, असे किती दिवस झाले? 3 आणि 2 5 दिवस. बरोबर. तर पहा, 5 दिवसाने वार पुढे जाईल. काय येते पहा? बुधवारच्या पुढे 5 दिवस. बुधवार 2 सप्टेंबरला 3 दिवसांनी वार पुढे जाईल. म्हणजेच बुधवारच्या पुढे 3 दिवस कुठले? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे 2 सप्टेंबरला येईल शनिवार, 3 सप्टेंबरला येईल रविवार आणि 4 सप्टेंबरला येईल सोमवार. म्हणजेच काय करायचंय? याच्या पुढे 5 दिवस आपल्याला वार घ्यायचा. तर तो काय येतोय? सोमवार. असं हे खूप सोपं उदाहरण होत. ओके, असं या प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे? कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत आणि त्या दिवसानुसार वार किती दिवसांनी पुढे सरकेल. आता हा ऑगस्ट महिना 2 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर हे 31 दिवस होतील. 31 दिवसाचा महिना म्हणून 3 दिवस 2 सप्टेंबरला 3 दिवसांनी वार पुढे सरकेल. तर तो येईल शनिवार. आणि आपल्याला 4 सप्टेंबर विचारलं होतं म्हणून 3 सप्टेंबरला काय येईल? शनिवारच्या पुढचा येईल रविवार, 4 सप्टेंबरला येईल सोमवार. जर तुम्ही हे लिहिलं नाही तर काय करा? बुधवारच्या पुढे 5 दिवस, तर तो वार कोणता येईल? सोमवार. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 4, म्हणजे 4 सप्टेंबरला सोमवार येईल. असा हा सोपा प्रश्न होता. आता पुढचा पाहूया, प्रश्न क्रमांक 3. जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. ओके, पहा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक तीन आहे एकोणीसशे शहाण्णव सालाची सुरुवात सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 सालाची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
कोणत्या वाराने होईल? पहिला पर्याय आहे गुरुवार, दुसरा पर्याय आहे शुक्रवार, तिसरा पर्याय आहे रविवार आणि चौथा पर्याय आहे शनिवार। तर पहा काय दिलेलं आहे आपल्याला की 1996 सालाची सुरुवात। सालाची सुरुवात म्हणजेच काय? 1 जानेवारी 1996 ला कोणता वार होता? सोमवार। तर आपल्याला काय विचारले? 1 जानेवारी 1999 सालाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आता पहा 1 जानेवारी 1997 ला कोणता वार आहे? पहा आता 96 हे लीप वर्ष आहे। लीप वर्ष आहे म्हणजेच काय होतं? सामान्य वर्षात त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे सरकतो, पण लीप वर्षात 2 दिवसाने पुढे सरकतो। म्हणजे इथे काय होईल? 2 दिवस जादा, कारण हे काय आहे? लीप वर्ष। म्हणून काय होईल? सोमवारच्या पुढे 2 दिवस जादा, 2 दिवस जादा। म्हणजेच काय होईल? सोमवारच्या पुढे 2 दिवस म्हणजेच मंगळवार बुधवार, इथे येईल बुधवार। आता पहा 1 जानेवारी 1998। आता पहा हे आहे सामान्य वर्ष, म्हणजे त्याला ह्या दिवशी काय? 1 दिवस जाला, म्हणजेच वार 1 दिवसाने पुढे जाईल, म्हणजे बुधवार नंतर गुरुवार। आता 1 जानेवारी 1999, 96 चे 2 दिवस, 97 चा 1 दिवस आणि 98 चा 1 दिवस, हे याचे 2 दिवस एक्स्ट्रा झाले, हा याचा 1 दिवस एक्स्ट्रा झाला आणि हा याचा 1 दिवस, कारण याचा सुरुवातीचा दिवस विचारलेला आपल्याला। म्हणजे हा पण धरणार का? नाही, 1999 हे वर्ष धरणार नाही, कारण की याचा हा पहिलाच दिवस असणार आहे। म्हणजेच हा 1 दिवस 1998 चा असणार आहे, हा 1 दिवस 1997 चा असणार आहे आणि हे 2 दिवस जादाचे कशाचे असणार आहेत? तर ते असणार आहे 1996 चे, कारण 1996 हे लीप वर्ष आहे। म्हणजे तिथे काय येईल? गुरुवार नंतर शुक्रवार। म्हणजेच 1 जानेवारी 1996 ला काय येणार आहे? 4 दिवस वार काय होईल? पुढे सरकेल। हे न लिहिता डायरेक्ट तुम्ही काय करा? 1996 हे लीप वर्ष आहे म्हणून याचे 2 दिवस जादा, 1997 हे सामान्य वर्ष आहे म्हणजे याचा 1 दिवस जास्त, 1998 चा 1 दिवस जास्त, असे झाले 4 दिवस, कारण 1999 चा पहिला दिवस आहे म्हणून हे 4 दिवस। मग 4 दिवसाने वार पुढे सरकणार, म्हणजे सोमवारच्या पुढचे 4 दिवस तर तो येईल शुक्रवार, म्हणजे पर्याय क्रमांक 2। आता आपण पाहूया पुढचं उदाहरण। उदाहरण क्रमांक 4, क्रमांक 4 आहे। 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल, 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? पर्याय क्रमांक 1 आहे सोमवार, पर्याय क्रमांक 2 आहे मंगळवार,
पर्याय क्रमांक तीन आहे बुधवार आणि पर्याय क्रमांक चार आहे गुरुवार. पहा काय दिलेला आहे आपल्याला की 1 जानेवारी 2002 ला कोणता वार होता तर तो होता मंगळवार. आणि विचारले काय आपल्याला 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल. आता पहा तारीख तीच आहे फक्त साल बदललेला आहे. आता याच्यात किती वर्षाचा फरक आहे पहा 2002 हे पूर्ण वर्ष त्यानंतर 2003 2004 2005 2006 आणि 2007 2008 हे धरणार नाही कारण की त्याच्या सुरुवातीचा हा पहिलाच दिवस आहे. म्हणजे किती वर्ष झालेत एकूण 3 आणि 3 6 म्हणजे 6 वर्षांचे 6 दिवस जादा. प्रत्येक वर्षात त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे सरकतो म्हणजे 6 वर्षात 6 दिवस वार काय होईल पुढे जाईल. पण इथे पाहता 2004 हे काय आहे लीप वर्ष आहे. 2004 हे लीप वर्ष आहे म्हणून त्याच्यामध्ये 1 दिवस तर जादा होताच पण लीप वर्षामध्ये काय असतं 2 दिवस जादा असतात. आपण त्याचा फक्त 1 दिवस जादा पकडला हे लीप वर्ष आहे म्हणजे त्याचा 1 दिवस अजून जास्त असणार आहे. म्हणजेच किती दिवस झाले एकूण 7 दिवस जास्त झाले. 7 भागिले 7 कारण की त्या 7 ला आपण 7 ने ह्या दिवसाला आपण 7 ने का भागतो कारण की 1 आठवड्यात 7 दिवस असतात. म्हणजे बाकी उरते ना तेवढे दिवस वार काय होणार आहे पुढे सरकणार आहे. तिथं 7 भागिले 7 म्हणजेच काय 1 आठवडा पूर्ण 1 आठवडा म्हणजेच काय होईल बाकी किती मिळाली 0 म्हणजेच बरोबर काय होईल 1 जानेवारी 2002 ला जो वार होता तोच वार 2008 ला येईल 1 जानेवारी 2008 ला. म्हणून उत्तर काय येते मंगळवार. आता जर असं जमत नसेल तर दुसरी पद्धत आपली रेग्युलर पद्धत आपण जसं लिहितो 1 जानेवारी 2002 त्याला काय होता मंगळवार. त्यानंतर 1 जानेवारी 2003 ला काय येईल 1 दिवसाने वार पुढे सरकेल कारण 2002 हे सामान्य वर्ष आहे म्हणजेच बुधवार. त्यानंतर 2004 ला काय होईल 2003 हे सामान्य वर्ष आहे म्हणजेच इथे काय होईल बुधवारच्या पुढचा 1 दिवस गुरुवार. आता 2004 हे लीप वर्ष आहे म्हणजेच काय होईल 2004 नंतर 2005 मध्ये जाताना वार 2 दिवस पुढे सरकेल. इथे 1 दिवस पुढे सरकला होता इथे 1 दिवस पुढे सरकला कारण की 2002 हे काय आहे सामान्य वर्ष. आता 2003 हे सामान्य वर्ष आहे म्हणजे इथे सुद्धा 1 दिवस पुढे सरकला पण 2004 हे लीप वर्ष आहे म्हणून इथे 2 दिवस काय होईल पुढे सरकेल वार म्हणजेच काय होईल गुरुवारच्या पुढचे 2 दिवस शुक्रवार शनिवार म्हणजे 2005 मध्ये येईल शनिवार कारण की 2004 हे काय आहे लीप वर्ष आहे म्हणून इथे पुढे वार 2 दिवस पुढे सरकला. आता पहा 2006 ला येईल तो येईल 1 दिवसाने पुढे कारण 2005 हे सामान्य वर्ष आहे म्हणजेच येईल रविवार. 2007 ला येईल सोमवार. 2008 ला येईल मंगळवार. 2008 हे लीप वर्ष आहे पण 2008 चा हा पहिलाच दिवस आहे म्हणून आपण त्या वर्षाला गृहीत धरणार का नाही म्हणजेच आपण 2007 पर्यंतची सगळे वर्ष गृहीत धरणार. तर ती हे या प्रकारे आपण काढलंय पहा 1 जानेवारी 2008 ला काय येईल मंगळवार येईल म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एकतर ह्या पद्धतीने काढा किंवा या पद्धतीने काढा. आता पहा पुढचा प्रश्न आहे 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. 3 मार्च 2004 ला जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल. आता ज्या प्रकारे आपण हे गणित सोडवलं त्याच प्रकारे आपण ते गणित सोडवणार आहोत.
एक तर ह्या पद्धतीने सोडवा किंवा ह्या पद्धतीने सोडवा. सोपी पद्धत, दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण शक्यतो फास्ट जर तुम्हाला सोडवायचं असेल तर ही पद्धत वापरा. म्हणजे त्याच तारखेचा वार हा काय आपण काय करणार आहे, फक्त इयर किती किती वर्ष पूर्ण होतात तेवढे मोजणार, त्या वर्षांनुसार तितके दिवस वार काय होतो पुढे सरकतो, वार पुढे सरकतो. पण त्याच्या मध्ये जर त्या वर्षांमध्ये एखादं वर्ष लीप वर्ष असेल तर त्याचा वार एक्स्ट्राचा ऍड करायचा. पहा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, 3 मार्च 2004 ला जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 ला कोणता वार असेल, कोणता वार असेल. पहा पहिला पर्याय आहे सोमवार, दुसरा पर्याय आहे बुधवार, तिसरा पर्याय आहे मंगळवार आणि चौथा पर्याय आहे गुरुवार. तर पहा मार्च 2004 तारीख तीच आहे, 3 मार्च 3 मार्च, फक्त काय आहे वर्ष बदललेलं आहे. आता पहा 3 मार्च 2004 ते 3 मार्च 2011 यांच्या दरम्यान एकूण किती वर्ष होतात, तर ती होतात 7 वर्ष पूर्ण होतात. ही किती होतात, 7 वर्ष पूर्ण होतात. पहा 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2010 आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ही अशी 7 वर्ष पूर्ण होतात. कारण की 4 ते 5च्या दरम्यानचं 1 वर्ष, 5 ते 6च्या दरम्यानचं 1 वर्ष, 6 ते 7च्या दरम्यानचं 1 वर्ष, 7 ते 8च्या दरम्यानचं 1 वर्ष. कारण आपण मार्च ते मार्च आपण 1 जानेवारी ते मोजणार नाही, कारण की 3 मार्च ते 3 मार्च पर्यंतचे आपण इयर मोजणार आहे. म्हणजे 3 मार्च 2004 ते 3 मार्च 2005 पर्यंत 1 वर्ष ह्या हिशोबाने आपण मोजणार आहे. असे पूर्ण किती होतात, 7 वर्ष होतात. कधीपर्यंत, 3 मार्च 2011 पर्यंत. म्हणजेच काय झालं, हे 7 वर्ष, म्हणून 7 दिवस जाणार. ह्या 7 वर्षांचे 7 दिवस जाणार, म्हणजे 7 दिवसांनी वार पुढे सरकली. आता पहा 2004 ते 2011च्या दरम्यान 2004 हे लीप वर्ष आहे, 2004 हे लीप वर्ष आहे, त्याचबरोबर 2008 हे सुद्धा लीप वर्ष आहे. पण ह्या दोन लीप वर्षांमध्ये आपण फक्त 2008 पकडणार आहोत. कारण 3 मार्च 2004 म्हणजे त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना आहे का, नाही. म्हणजे फक्त 2008चा फेब्रुवारी महिना आपण पकडणार आहोत. कारण की 3 मार्च 2004 म्हणजे फेब्रुवारी महिना याच्यात आहे का, नाही. कारण आपण मार्च पासून पुढचं मोजतोय, म्हणून 2004 पकडणार नाही. म्हणजे 2008 हे एक लीप वर्ष आहे ह्या सगळ्या वर्षांच्या दरम्यान. तर 2008चा लीप वर्ष आहे म्हणून 1 दिवस जादा, हा 1 दिवस जादा आणि हे 7 दिवस जादा, म्हणजे एकूण किती दिवस झाले, 8 दिवस जादा झाले, भागिले 7, म्हणजेच 1 आठवडा आणि 1 दिवस बाकी. बाकी किती उरली, 1. म्हणजेच काय होईल, जो वार ह्या 3 मार्च 2004 ला होता त्याच्याच पुढचा 1 वार, म्हणजे ह्या दिवशी काय येणार आहे, 1 दिवसानी वार पुढे सरकणार आहे. कारण बाकी किती आली, 1 दिवस. म्हणजे 3 मार्च 2011 ला कोणता वार असणार आहे, तर तो असणार आहे सोमवारच्या पुढचा 1 दिवसाने जो वार येईल तो, म्हणजेच काय, मंगळवार. कारण का, आपण ह्या वर्षांच्या दरम्यान एकूण 7 वर्ष येतात, म्हणून 7 दिवस जादा आणि 2008 हे लीप वर्ष आहे म्हणून त्याचा 1 दिवस जास्त येईल, म्हणजे असे झाले 8 दिवस जादा.
आठ दिवसामध्ये त्याला सात ने भागलं म्हणजे सात दिवसाने तोच वार पुन्हा येणार आहे, म्हणून पुढचा एका दिवसाचा वार एक दिवस बाकी राहतोय म्हणून एक दिवसाने वार पुढे सरकेल, म्हणून 3 मार्च 2011 ला काय होईल मंगळवारी, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 3। आता जर असं जमत नसेल तर आपण मगाशी पाहिलेल्या पद्धतीनुसार लिहूया। 3 मार्च 2004 ला होता सोमवार, आता 2005 ला काय असणार आहे, तर 2004 हे लीप वर्ष आहे पण पण मार्च महिना आहे हा म्हणजे फेब्रुवारी महिना पकडणार नाही, म्हणून इथं एक दिवसाने वार काय होईल पुढे सरकेल, तर तो येईल मंगळवार 3 मार्च 2005। त्यानंतर 2006 ला येईल बुधवार 3 मार्च 2006 ला, त्यानंतर 3 मार्च 2007 ला येईल गुरुवार, त्यानंतर 2008 मध्ये येईल शुक्रवार। आता पहा 2009 मध्ये काय होईल, 2008 हे काय आहे लीप वर्ष आहे म्हणून दोन दिवसांनी वार पुढे सरकेल, शुक्रवारच्या नंतर पुढे शनिवार रविवार दोन दिवसांनी पुढे सरकेल कारण की हे लीप वर्ष आहे म्हणून इथे पुढच्या वर्षात तो वार दोन दिवसांनी पुढे सरकणार। त्यानंतर 2010 ला येईल सोमवार, त्यानंतर 2011 ला येईल मंगळवार, म्हणजेच आपलं उत्तर आहे मंगळवार। एकतर ह्या पद्धतीने सोडवा किंवा ह्या पद्धतीने सोडवा, ओके। तर पहा पुढचा प्रश्न आहे, जर अजून आपण फक्त दोन प्रश्न घेणार आहोत, जर 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार असेल तर 8 ऑगस्ट 2003 या दिवशी कोणता वार असेल। जर चुकून काही मिस्टेक होत असेल तर अवॉइड करा। मला जे सांगायचे ते लक्षात घ्या की प्रत्येक सामान्य वर्षात त्या तारखेचा वार एक दिवसाने पुढे सरकतो आणि लीप वर्षात तोच त्याच तारखेचा वार दोन दिवसाने पुढे सरकतो। प्रश्न क्रमांक 6 आहे, 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार असेल तर 8 ऑगस्ट 2003 ला कोणता वार असेल। पहिला पर्याय आहे शुक्रवार, पहिला पर्याय आहे शुक्रवार, दुसरा पर्याय आहे शनिवार, तिसरा पर्याय आहे गुरुवार आणि चौथा पर्याय आहे रविवार। तर पहा प्रश्न काय आहे की 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार असेल तर 8 ऑगस्ट 2003 ला कोणता वार असेल। आता हा महिन्यांवरती आहे प्रश्न कारण वर्ष सारखं आहे, म्हणजेच पहा आता आपल्याला महिन्यांमध्ये किती दिवस आहेत हे माहिती असायला हवं, कोणत्या महिन्यात किती दिवस असतात आणि कोणत्या महिन्यात कोणता वार किती दिवसाने पुढे सरकतो ते व्यवस्थित तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणजेच काय जानेवारी जर महिना असेल तर जानेवारीत 31 दिवस असतात, त्यानंतर फेब्रुवारीत 28 किंवा 29 दिवस असतात, 29 हे लीप वर्षात असतात, त्यानंतर मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मे मध्ये 31, जूनमध्ये 30,
जुलै मध्ये 31, ऑगस्ट मध्ये 31, सप्टेंबर मध्ये 30, ऑक्टोबर मध्ये 31, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर मध्ये 31. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर झाले. आता पहा ज्या महिन्यात 30 दिवस असतात त्याच्या पुढच्या महिन्यात तोच त्या तारखेचा वार किती दिवसांनी पुढे सरकतो 3 दिवसांनी. त्याच्यानंतर जर 28 दिवस असतील तर 28 असतील तर 0 आणि 29 असतील तर 1 दिवसाने वार पुढे सरकतो. 28 असतील तर तोच वार पुन्हा येतो आणि 29 असतील तर 1 दिवसाने वार पुढे सरकतो. 31 दिवस असतील तर 3 दिवसाने वार पुढे सरकतो म्हणजे 3 दिवस जादा. 30 असतील तर 2 दिवस, 31 असतील तर 3, 30 असतील तर 2, 31 असतील तर 3, 30 असतील तर 3, 30 असतील तर 2, 30 असतील तर 3, 30 असतील तर 2, 31 असतील तर 3. आता पहा आपण उदाहरण पाहूया. 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार, 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार. तर 8 ऑगस्ट. आता पहा 5 फेब्रुवारी, फेब्रुवारी नंतर 5 मार्च, 5 एप्रिल, त्यानंतर मे, त्यानंतर जून, त्यानंतर जुलै, त्यानंतर ऑगस्ट. आपल्याला काय विचारलंय? 8 ऑगस्ट. मग आपण 5 ऑगस्ट पर्यंत काढूया. 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला काढता येईल. आता 5 फेब्रुवारी 2003 ला बुधवार. आता 2003 हे सामान्य वर्ष आहे म्हणजेच काय, म्हणजे 28 दिवस असणार आहे. 5 मार्चला कोणता वार येईल? तर 5 मार्चला येईल तोच वार पुन्हा येईल. म्हणजे तिथं काय होईल, इथं 28 दिवस आहेत म्हणून फेब्रुवारीचे 28 दिवस म्हणून इथं काय होईल, 0 दिवस जाणार. त्यानंतर मार्च हा 31 दिवसांचा महिना आहे म्हणजेच काय होईल, इथे 3 दिवसाने वार पुढे सरकेल. 5 मार्च ते 5 एप्रिल. त्यानंतर 5 एप्रिल तर 5 मे. एप्रिल हा महिना 30 दिवसांचा आहे म्हणजेच 2 दिवसाने वार पुढे सरकेल. त्यानंतर 5 मे ते 5 जून. मे हा महिना 31 दिवसांचा आहे म्हणून काय होईल, 31 दिवसाचा म्हणजे 3 दिवस जाणार. त्यानंतर 5 जून ते 5 जुलै. आता जून हा महिना 30 दिवसांचा आहे म्हणून 2 दिवसाने वार पुढे सरकेल. 5 जुलैला तो वार 2 दिवसाने पुढे आलेला असणार आहे. त्यानंतर 5 जुलै ते 5 ऑगस्ट. आता जुलै हा महिना 31 दिवसाचा आहे म्हणजेच 3 दिवसाने वार पुढे सरकेल. म्हणजे 5 दिवसाला इथपर्यंत आपण, 5 ऑगस्टला इथपर्यंत आपण येऊ थांबणार. आता पहा किती झाले हे, 0 3 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13. असे हे 13 दिवस वार पुढे सरकलेला असणार आहे 5 फेब्रुवारी ते 5 ऑगस्टला. आता पहा आपल्याला काय विचारले, 8 ऑगस्ट म्हणून 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट म्हणजे हे 3 दिवस, म्हणजे वार अजून 3 दिवस काय होईल पुढे जाईल. म्हणून इथं 3 ऍड केलं मी, 3 दिवस किती झाले, 16 दिवस. आता याला 7 ने भागूया, आठवड्याचे वार आहेत 7 म्हणून 7 ने भागल्यानंतर पहा काय होत आहे, किती येत आहे, 7 ने भागल्यानंतर 16 भागिले 7 म्हणजेच किती, 7 दुने 14 म्हणजे 2 आठवडे पूर्ण आणि 2 दिवस वार काय होईल, 2 दिवस बाकी. बरोबर, म्हणजेच काय होईल, आता पहा याला होता बुधवार तर 2 दिवसाने वार काय होईल पुढे सरकेल. म्हणजे बुधवारच्या पुढे 2 दिवस, गुरुवार आणि शुक्रवार, 2 दिवसाने वार काय होईल पुढे सरकेल. म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजेच इथं कोणता वार येईल, इथे येईल शुक्रवार.
हे अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागतं. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा म्हणून 0 दिवस ऍड होतील. मार्च महिना हा 31 दिवसाचा म्हणून 3 दिवस. एप्रिल महिना हा 30 दिवसाचा म्हणून 2 दिवस. मे महिना 31 दिवसाचा म्हणून 2 दिवसांनी वाढ पुढे सरकेल. जून महिना 30 दिवसाचा म्हणून 2 दिवसांनी वाढ पुढे सरकेल. जुलै महिना 31 दिवसाचा म्हणून 3 दिवसांनी वाढ पुढे सरकेल. पण आता ऑगस्ट महिन्याचा आपण पकडणार नाही, कारण की ऑगस्ट महिन्याचा हा सुरुवात आहे म्हणून ऑगस्ट महिन्याचं पकडलेलं नाही. तर पहा 5 ऑगस्टला इथपर्यंत 13 दिवसांनी वार पुढे सरकलेला असणार आहे. 13 दिवसांनी तो वार पुढे सरकेल. पण आपल्याला आपल्याला 5 ऑगस्ट विचारलंय का नाही, 8 ऑगस्ट विचारले, म्हणजे 5 आणि 3 8 म्हणून 3 दिवस एक्स्ट्राचे ऍड केले म्हणून झाले 16 दिवस. 16ला 7 ने भागलं कारण की आठवड्याचे वार आहेत 7, आठवड्याचे दिवस आहेत 7 म्हणून 7 ने भागलं. तर बाकी किती उरले, 2 आठवडे पूर्ण आणि 2 दिवस बाकीचे उरले म्हणून बुधवारच्या पुढे 2 दिवसांनी वार पुढे सरकेल म्हणून काय उत्तर येईल, शुक्रवार. अशा प्रकारे कॅलेंडर हे खूप सोपा विषय आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.